तीळ पण फायबर आहे, कढीपत्ता पण फायबर आहे, किंवा हे मग लगूच छान वाटतं. सगळं मिळून मिक्स करून असं जे मी केलेली चटणी आहे. स्वामी समर्थ नमस्कार. सातारा मेजवानमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी करून दाखवणार आहे. तर चला पाहूया. कढई मी गरम करून घेतलेली आहे. आता आपण ओळीनं सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे भाजून. कढीपत्ता आम्ही हा सुद्धा आम्ही कढीपत्ता गावावरून आणलेला आहे आणि जवळजवळ 15 दिवस होऊन गेले. धुवून स्वच्छ हे करून वाळवून ठेवलेला आहे. मी वाळवलं म्हणजे असा पूर्ण नाही वाळवला, फक्त चाळणीत ठेवून असा फ्रीजमध्ये पिशवीत ठेवला होता. पण किती छान राहिला तुम्ही पाहू शकता. गावाकडचा कढीपत्ता आहे, छान आहे असा, कोवळा पण नाही आहे. ह्याची चटणी खूप छान होते आणि म्हणजे पौष्टिक आहे. हिमोग्लोबिन जास्त असतं ह्याच्यात कढीपत्त्यामध्ये. तुम्ही अवश्य करून ही खावा. आता थंडीत पण छान आहे खायलाही, कारण पालेभाज्या कमी असतात ना. थंडीत पालेभाज्या, पावसाळ्यात पालेभाज्या कमी असतात. मग आपण काहीतरी असं तिळाची चटणी, कढीपत्त्याची चटणी अशी ताटाला आपली छान लावायची, जेवणाबरोबर खायची. पालेभाज्या मिळतात पण काय खराब असतात, कधी आळ्या असतात, भीती वाटते खायला. म्हणून आपण हे एक त्याला आपल्या ताटाला एक कढीपत्त्याची चटणी, तिळाची चटणी, कारळ्याची चटणी अशा चटण्या करून ठेवून द्यायच्या. 8-8 दिवस टिकतात. या कढीपत्त्याची तर खूप दिवस टिकते. तर तुम्ही हे करून ठेवा अवश्य. ट्राय करा असं नाही म्हणत, करूनच ठेवा आणि रोज खावा. हे मग लगेच खूप वाढते. शेंगदाणे आपले भाजून झालेले, तीळ टाकायचे आपल्याला ह्याच्यात. कढीपत्ता जरा मी जास्त घेतला आहे ना, त्यामुळे शेंगदाणे जास्त आणि त्याच्यानंतर थोडे तीळ कमी त्याच्यापेक्षा. आणि आपल्याला खोबरं पण घ्यायचं आहे, थोडं खोबरं टाकायचं. म्हणजे ही एकदम सर्व असं सगळं मिक्स करून केलेली आहे कढीपत्त्याची चटणी. आपण तिळाची खातो वेगळी, खोबऱ्याची वेगळी खातो, कढीपत्त्याची खातो. तर मी असे मिक्स करून केलेली आहे. आता आपण काढून घेते. खोबरं भाजून घ्यायचं आहे. सगळं थोडं थोडं भाजायचं आहे, कारण आपल्याला परत कढी जेव्हा आपण हे सगळं वाटून घेणार ना, तेव्हा परत आपल्याला थोडंसं फ्राय गरम करायचं आहे तेलामध्ये टाकून. म्हणून थोडं जास्त भाजायचं नाही आपल्याला, थोडं गरम करून घ्यायचं. काढून घेतो आता खोबरं. सुकंच घ्यायचं आहे आपल्याला खोबरं, खेचून घ्यायचं आहे. आता हे कढीपत्ता जास्त असल्यामुळं हे मिरच्या जरा जास्त आहेत माझ्या. तो आणि तुम्ही कडक हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालतील, कारण आमच्यात ह्या साध्या मिरच्याच लागतात ना. म्हणून मी ह्या साध्या घालते. तुम्ही कडक मिरची घालू शकता आणि छान एकदम तिखट चटणी करू शकता. लसूण एक 7-8 पाकळ्या मोठ्या घेतलेल्या आहेत मी. हे मी काढून घेते. लसूण पण भाजून घ्यायचं आहे, मिरची पण भाजून झालेली आहे. सगळं असं एकत्र आपण करत जायचं, म्हणजे भाजत भाजत. आता आपल्याला ही लाल मिरची टाकायची थोडी जरी चवीला. तुम्ही तुमच्या स्वादानुसार वेगवेगळं हिरवी मिरची, लाल मिरची थोड्या प्रमाणात कमी करू शकता. मिरची आपली भाजून झालेली आहे, लाल मिरची सुद्धा. कढीपत्ता धुवून मी ठेवलेला, तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दिवस खा कढीपत्ता धुवून जरा चाळणीत ठेवून असं पसरून ठेवलेला फडक्यावर, आणि तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता कढी प्लॅस्टिकच्या पिशवीत. खूप छान राहिला, म्हणजे जरा ऊन होतं ना तेव्हा, पण आता नाही राहू शकणार. पण आता तुम्ही ताजा ताजा धुवायचा, चाळणीत ठेवायचा आणि गरम करायचा असा. हा मी भाजून घेते थोडा आणि नंतर तुम्हाला दाखवते. फार एकदम
कडक हिरवागार दिसतोय बघा. कोवळा कढीपत्ता नाही एवढा चांगला लागत. कढी चटणी ही कशी आहे, जून असं छान आहे, असं तोडून आणलं. हे सुद्धा मी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हाला दाखवली ती ना, तिथूनच भावाकडनंच हे आपण कढीपत्ता त्यांच्या झाडाचा मी आणलेला आहे. खूप छान राहतो हा. इथं आपण जे कोवळे आणतो ना ते इतके दिवस टिकत नाही, 15 दिवस होऊन गेले. उन्हाळा होता तेव्हा नुसतं धुतलं आणि पडक्यावर टाकला होता आणि फ्रीजमध्ये ठेवलेला. आता हे भाजून घेते मी आणि मग नंतर आपण ह्याचं वाटण करायचं. मुलांना डब्यात पण तुम्ही देऊ शकता, मुलं खात नाहीत कढीपत्ता ना. पानं पोहेत टाकतो आपण, उपमामध्ये टाकतो, पण ते खात नाहीत, हळूहळू बाजूला काढून ठेवतात. तर मग हा तुम्ही चटणी करून त्यांना डब्यात थोडी बाजूला देऊ शकता चपातीवर. जे भाजून घेतलेलं आहे सगळं, तीळ, शेंगदाणे, नंतर मिरची, हे सगळं आपल्याला एकदम हे दोन्ही मिळून एकदम वाटायचं आहे. तर थोडं थोडं घेऊन वाटू शकता आणि एकदमसुद्धा वाटू शकता. आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून फक्त कढईत तेल घालून भाजायचं आहे आपल्याला. तर मी आता थोडं थोडं घेऊन वाटते कारण माझी कढी हे कढीपत्ता जास्त आहे ना. एकदम करून ठेवणार आहे मी, म्हणजे एक 10-10 दिवस तरी राहते ही चटणी. कढीपत्ता मी ह्याच्यात घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आता हे जे आपण घातलेलं आहे ना भाजून घेतलं आहे सगळं, त्याच्यात मी घालते, बसते माझं सगळं होतं. आणि मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता जास्त एकदम असं बारीक नाही करायचं, दाखवते मी तुम्हाला कसं. तर तुम्ही पाहू शकता असं जाड एकदम बारीक नाही वाटायचं, जर असं ओळबडधोबड वाटायचं आहे. कढई गरम करून घेतलेली आहे आपल्याला. आता ह्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे, जे आपण वाटण करून घेतलं ना त्याच्यासाठी तेल घालायचं आहे आपल्याला. आणि गॅस थोडं मोठा ठेवते म्हणजे लवकर तापेल. आता हे जे वाटण केलं आहे ना ते ह्यात आपल्याला घालायचं आहे. हे तेल तापलेलं आहे, खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे वाटण जे आहे ना ते भाजत राहायचं आहे असं बराच वेळ. तीळ पण फायबर आहे, कढीपत्ता पण फायबर आहे, किंवा हिमोग्लोबिन छान वाटतं. असं सगळं मिळून मिक्स करून असं जे मी केलेली चटणी आहे तू अवश्य करा. आता मी हे भाजत राहते, जरा खुशखुशीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी 10 ते 12 मिनिट झाले हे भाजते, अशी एकदम अशी खुसखुशीत झाली पाहिजे. आणि अशी नाही पाहू शकता तुम्ही कशी भाजली ते, अशी भाजत राहायची आपण. अशी एकदम सुटसुटीत झाली पाहिजे ना, आणि छान लागते खायला. शेंगदाणे जास्त घालायचे आहे, मग छान लागतं. अंदाजे असे आपले एकदम खुसखुशीत झाले की गॅस बंद करायचा, म्हणजे आपली चटणी कढीपत्त्याची चटणी तयार झाली. झालीच आहे आता माझी, मी पण बंद करणार आहे गॅस.